नमस्कार श्रद्धाच के केक अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केकसाठी लागणारी क्रीम मी ते न्यू स्टार रिच ची व्हिप क्रीम घेतलेली आहे आपल्याला ही एक कप घ्यायची आहे ही पूर्ण थंड आहे म्हणजे चिल्ड आहे अगोदर फ्रीजरमधून मी एक तास अगोदर बाहेर काढून ठेवली होती ती थंड व मेल्टेड आहे पूर्ण त्यामध्ये आपल्याला कोणताही बर्फाचा गोळा नको आहे तर इथे मी एक कप व्ह क्रीम घेतलेली आहे ती आपल्याला आता बीट करायची आहे ही पूर्ण चिल्ड हवी आहे अगदी व्यवस्थित आता इथे बघू शकता मी बीटर घेतलेला आहे इलेक्ट्रिक हा माझा एपेक्सचा बीटर आहे तर मी नॉर्मल बीट करायला सुरुवात करत आहे ह्याचा स्पीड हा मी नॉर्मल एक ते वर ठेवायचा आहे सुरुवातीला एकदम फास्ट करायची नाही आहे ही आपल्याला अगदी एक पाच सहा मिनटात व्यवस्थित होऊन जाते क्रीम ते बीट करत आहे व्यवस्थित ते बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट अशी आपल्याला व्हीप क्रीम लागणार आहे केक केकसाठी वापरताना जेणेकरून जे आपण केकवर पायपिंग करतो ती एकदम व्यवस्थित क्लिअर असायला हवी एकदम हार्डही नको व्यवस्थित हळूहळू बीट करायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही मी हलक्या हाताने व्यवस्थित बीट करते आहे तर ही क्रीम बीट होण्यासाठी आपल्याला पाच सहा मिनटं जास्तीत जास्त लागतात एक कप वीक क्रीम घेतलेली आहे मी इकडे ही टेस्ट ती खूप छान आहे आता मी इकडे बघू शकता तुम्ही स्पीड थोडा वाढवलेला आहे जशी जशी ती घट्ट होत चालली आहे तिचा स्पीड मी वाढवलेला आहे बीटरचा व्यवस्थित पूर्ण क्रीम आपल्याला बीट करून घ्यायची आहे तर ही क्रीम तुम्ही कोणत्याही केकसाठी पेस्ट्री बनवण्यासाठी वापरू शकता पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित झालेली आहे ही हळूहळू हळूहळू एकदम सॉफ्ट पाहू शकता हळूहळू इकडे बघू शकता तुम्ही आता आपण ही क्रीम चेक करूया पहा मी चेक कशी करते मी ज्या भांड्यामध्ये ती घेतलेली ते भांड उलट करून बघते त्यातून ती पडते का नसेल पडत तर ती अगदी आपली व्यवस्थित झालेली आहे क्रीम इकडे बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे त्यामध्ये कोणतेही आपल्याला बबल्स नको आहेत इकडे बघू शकता तुम्हाला आलेले प्रश्न नक्की कमेंट करा व जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा